गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. बहुचर्चित असलेली आणि रखडलेली नळ पाणी योजना केव्हा सुरू होते यासाठी काल जनता दल पक्षानं मुख्याधिकारी यांची भेट घेत त्यांना जाब विचारला आणि आज राष्ट्रवादी पक्षानं मुख्याधिकारी यांची भेट घेत ही नळ पाणी योजना केव्हा सुरू होणार असा जाब विचारलेला आहे. ही नळ पाणी योजना जनता दलाच्या कार्यकाळामध्ये मंजूर झाली तर तुमच्या तुम्ही दोघं त्यावेळेला जनता दल मध्ये होता, तुमच्या दोघांचं त्यामध्ये काय नेमकी भूमिका होती? पाणी योजना ज्यावेळेला मंजूर झाली त्यावेळेला तिसऱ्या टप्प्यात जी आर निघाला त्यामध्ये आपलं गडीलचं नाव होतं. पहिल्या दोन मध्ये नाव नव्हतं. खासदार साहेबांनी आणि मुसरी साहेबांनी दोघांच्या प्रयत्नातून तिसऱ्या टप्प्यामध्ये जी आर मध्ये त्याचा आपला उल्लेख झाला. त्यामुळं आमचा किती वाटा आहे त्याच्यामध्ये आम्ही काय काम करतो ते जनतेला माहीत आहे. नरेंद्र अण्णा तुमचा काय रोल होता याच्यात? सदर योजना आम्ही एकत्र असताना केली, प्रस्ताव तयार केले. तत्कालीन मुख्याधिकारी नागेंद्र मुदगेकर साहेब हे त्यावेळेला मुख्याधिकारी होते. त्यावेळेला जनता दलाची सत्ता होती, आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होतो. ही योजनेचा प्रस्ताव तयार केला. बऱ्याच वेळा मी MGP ऑफिसला मी स्वतः हा प्रस्ताव घेऊन गेलो. बऱ्याच वेळेला खासदारांच्या माध्यमातून, पालकमंत्री मुसरी साहेबांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना या योजना तातडीनं व्हावी यासाठी प्रयत्न करावे त्यावेळेला आम्ही कसोशीनं प्रयत्न केला. त्या दरम्यान DSRचे दर बदलत गेले. 6 वेळा MGPचा DSR बदलला, त्यामुळं थोडा विलंब झाला आहे. खरं तर ही योजना मार्च 2021ला हे का टेंडर निघायला अपेक्षित होतं, निघणं अपेक्षित होतं, पण ते निघालं नाही. त्यामध्ये बऱ्याच त्रुटी निघाल्या. त्यावेळेला ही 23 कोटीची योजना आणि पूर्वीची जी योजना जी केलेली होती त्यामध्ये राजू अण्णा खनगावेंचं खूप योगदान होतं. त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी त्यातल्या त्रुटी शोधून काढल्या. बऱ्याच त्रुटी निघाल्यानंतर ते दुरुस्त करण्यात आले आणि अशा प्रकारे ही 47-47 कोटीला ही योजना गेली. त्यानंतर सत्ता असताना कमिशनर लेवलपर्यंत हे प्रस्ताव सादरीकरण झालं. त्यावेळच्या आमच्या पक्षाची सत्तेमध्ये, राज्य सरकारच्या सत्तेमध्ये कुणी नव्हतं. सर्व मंडळी गडिंगलची, सगळ्याच पक्षाची मंडळी आमदार मुसरी साहेबांच्याकडे गेली आणि मुसरी साहेब स्थानिक आमदार असल्यामुळं त्यांनी तो प्रयत्न करावा असं त्यांना विनंती केली. त्यावेळेला मुसरी साहेबांनी सांगितलं सत्तेतल्या घटक पक्षाच्या एखाद्या आमदारानं किंवा खासदारानं याची शिफारस केली तर ती योजना तातडीनं मंजुरी मिळेल असा शासनाचा निर्णय आहे. आणि यावेळेला मग आम्ही सर्वांनी जाऊन संजय मंडलिक दादा खासदार असल्या, शिवसेनेचे खासदार असल्यामुळं आम्ही त्यांच्या विनंती केली. त्यांनी पत्र दिलं आणि 7/3/2023ला संजय दादांनी पत्र दिलं. 29/3/2023ला GR काढला आणि गडिंगलची ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. अमृत योजना ही ज्यावेळेला मंजूर झाली आणि पहिल्यांदा निविदा निघाली, PMC मुंबईची कोणती कोकणी म्हणून त्यांना ते PMC दिलेलं होतं. त्या अमृत 2 मध्ये जे मुद्दे होते, जे जे पॉईंट होते त्या PMC ने करायचं आणि मग नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करायची असं तो ह्याच्यामध्ये ह्यांनी काही खडाखोड करायची नव्हती. त्यांनी दिलेल्या ह्याच्याप्रमाणे यांनी टेंडर प्रसिद्ध केलं, परंतु त्याच्यामध्ये एक त्रुटी राहिली. त्याच्यापूर्वी पद्मरचना ह्या कॉन्ट्रॅक्टरना ते टेंडर मिळालेलं होतं. पूर्वीची योजना गडिंगलची केलेली होती, ह्या सक्षम कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांना मिळालेली होती. मला एवढं सांगायचं की ते 5.17 बिलो होते आणि नंतर ती योजना रद्द झाली. कसं रद्द झाली जनतेला माहीत आहे. रद्द झाल्यानंतर ज्यावेळेला परत निविदा निघाली त्यावेळेला 6.12 अभावनं गेलं. 6.12 अभाव झाल्यानंतर ती ज्यावेळेला शासनाच्या दरबारी गेलं आणि त्याच्यावर नेगोशिएशन झालं. नेगोशिएशनमध्ये परत 5.8 ती निविदा त्यांना मंजूर झाली. ह्या टोटल ह्याच्यामध्ये 10.12 अभाव राहिलं. म्हणजे 10.12 म्हणजे 4,76,00,000 रुपये हे नगरपालिकेची तिजोरीतून म्हणजे गडिंगलच्या जनतेवर जो बोजा पडलेला आहे त्याला जबाबदार कोण हे पण तुम्ही तपासा. पुढची योजना कशी व्हायची काय व्हायची हे सगळ्या जनतेने ठरवायला पाहिजे. आता जर होत नसेल त्याला होत नसेल तरी ती रद्द करून त्या दुसरी योजना काढावी ही पण आमच्या हे आहे. ज्यांनी तक्रार केली आणि ज्यांच्यामुळे ती तो ठेका रद्द झाला आणि परत रिटेंडर करावं लागलं ती केवळ पेंटिंग मिस्टेक होती. पॉईंटचा प्रश्न होता. त्याच्यामुळं 1 रुपयाचं देखील नगरपालिकेचं नुकसान होणार नव्हतं. संबंधित ठेकेदारने बिलो भरलेलं होतं.
बिलो भरल्यामुळे नगरपालिकेचाच फायदा होता, पण त्यातनं ती रद्द करून काय साध्य करायचं होतं, त्यातनं नेमकं काय घडवणार होते, हा संशोधनाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तो ठेकेदार या अगोदरही गडिंग्लज नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना सक्षमपणे पूर्ण केलेला ठेकेदार होता. असं असताना त्या ठेकेदाराला मिळालेलं काम आणि बिलोमधलं काम केवळ तांत्रिक चूक असताना, केवळ एक टायपिंग मिस्टेक असताना बिलो का केला, हा माझा सवाल आहे. मुळात तो करायला नको होता, त्यामुळं हा आला विलंब होत गेला, टेंडरवर टेंडर निघाले, आणि ह्या याला जबाबदार कुणाला धरायचं? मग आता ह्या प्रक्रियेमध्ये परफेक्ट आणि अनिरुद्ध असं जॉईंट व्हेंचर झालेलं आहे, जॉईंट होतं तर या परफेक्ट आणि जॉईंट व्हेंचर ह्यांच्यामध्ये वाद असल्यामुळं हे टेंडर आजपर्यंत वर्क ऑर्डर मिळालेलं नाही असं सांगत आजपर्यंत सहा महिने गेलेले आहेत. त्यांनी आता काम चालू करतो म्हणत असतील तर पाईपचं ऑर्डर दिलेलं आहे का बघा. असं नरेंद्रनी सांगितलं की पहिलं 23 कोटीची योजना, त्यानंतर 46 कोटी झाली, आणि तांत्रिक कारणाच्या त्रुटीमुळं ती कुणाच्या तरी मागणीवरून रद्द करण्यात आली, पुन्हा टेंडर केलं, तर वरचं जे पैसे एक्स्ट्राचे 5 कोटीचा जवळपास काय झालेले आहेत त्याला जबाबदार कोण असं तुम्हाला वाटतंय? जनतेच्या खिशातूनच जाणार आहेत पैसे. त्या म्हणजे ज्या वेळेला शासन पैसे देते केंद्र सरकार, 1 रुपया दिला असेल तर 1 रुपया टेंडर तुम्ही बसवायचे असते. वरचे पैसे जर तुम्ही अभाव देणार असाल तर नगरपालिकेला सोसावं लागते. नगरपालिका म्हणजे जनतेच्यावर बोजा पडलेला आहे. म्हणजे त्या एका तांत्रिक चुकीची चुकीमुळं शिक्षा सगळ्या गडिंग्लज शहरांना. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज.